मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशिला आता घरी येऊन खूप रडत असते तर सत्या आणि चित्रा तिला समजावत असतात तेव्हा सत्या म्हणतो आई तू असे शाप आणि तळतळाट पिंकी वहिनीला देऊ नकोस आता सुशिला म्हणते मग मी काय तिचं आरती घेऊन स्वागत करू का तिने माझा अख्खा आयुष्य बर्बाद करून टाक मी युवराजला म्हणत होते की त्या घाटवाडीच्या मुलीला घरात थारा देऊ नको पण नाही तो आलाच घेऊन तिला तेव्हा आता सत्या म्हणतो की आई अगं जरा गप्प बस तरीही सुशिला आता गप्प बसत नाही ती म्हणते की माझा ना तिला खूप शाप लागेल तळतळाट लागेल तिला मरताना पाणी सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था तिची झाली पाहिजे असं म्हणून आता सुशिला पिंकीच्या नावाने बोट मोडत असते तेव्हा आता माईसाहेब या सुशिलावर खूपच भडकतात आणि म्हणतात सुशिला जरा नीट बोल अगं आपलं स्नानं खोटं निघालं त्याला आपण तरी काय करणार आहोत गजराजने काय काय केलं त्या लेकराबरोबर तुला माहिती आहे ना तरीही तू तिच्या वतीने असं बोलतेस तुला लाज वाटायला पाहिजे असं म्हणून आता माईसाहेब देखील खूपच भडकतात त्यावरती आता डॉल्बी धावत असते ते येतो आणि म्हणतो माईसाहेब पिंकी वहिनीला घेऊन युवराज आणि छबिताई येत आहेत तेव्हा आता सुशिलाच्या तळपायाची आगमस्त जाते ती म्हणते डॉलब्या तुला काय एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटताय ती मुलगी घरात येते तर अरे तुझ्या बापाला बापू साहेबांना तिने जेलमध्ये टाकलं ती मुलगी मला या घरामध्ये नको आहे तुला एकदा सांगितलं ना माझंच ऐकायचं असं म्हणून सुशीला सर्वांना सांगते की अजिबात तिला कुणी घरात घ्यायचं नाही तेवढ्यातच युवराज आणि छवी हे दोघेही पिंकीला घेऊन आता घरात येत असतात आणि वेलकम होम असं म्हणतात पिंकी आता आपल्या घरात येणार म्हणून खूप खुश असते तेवढ्यातच सुशीला थांब असं म्हणते पिंकी आता पहिलं पाऊल टाकणार असते पण ते पाऊल ती मागे घेते तर आता सुशीला रागातच तिच्या अंगावर धावूनच जाते आणि म्हणते घरभेदी कुठली तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची खबरदार एक पाऊल देखील पुढे टाकला तर तुझ्या सासऱ्याला तू जेलमध्ये टाकलंस तुला लाज वाटते की नाही अगं तू एवढा कसला सूड उगवतेस खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतं ना अगं तू कैदाशी नाहीस असं म्हणून सुशीला रागारागात पिंकीला खूप काही बोलते ते पाहून छबीला आता खूप राग येतो तेव्हा ती म्हणते आई अगं तू पिंकीला काय बोलतेस बापूसाहेबांचा गुन्हा तेवढा अक्षम्य आहे अगं त्यांनी माझ्या बाळाचा जीव घेतला तरीही तुला काही वाटत नाही का तेव्हा सुशीला म्हणते त्यांना ते करावं लागलं कारण ते, ला ते सगळं ह्या मुलीमुळे होत होतं तिला घरातून बाहेर काढायचं होतं ना म्हणूनच हे सगळं काही प्रकरण झालं तेव्हा छबी म्हणते अगं तुझं मातृत्व असं कुणी हिरावून घेतलं असतं तर तू त्यांना असं माफ केलं असतं का तू पण एक आई आहे ना आता या प्रश्नाचं उत्तर दे आणि एक मुलगी जी आपल्या घराची सून आहे तिला असं जिवे मारण्याचा कोणी प्रयत्न करतं का आणि तसं असेल ना तर मी चुकीच्या घरात राहतीये असं मला वाटतं छबी स्पष्टपणे तिचं मत मांडते तेव्हा आता युवराज छबीला म्हणतो तुम्ही चुकीचे नाही आहात चुकीचे आहेत या घरातील माणसं जर एखादा माणूस झोपला असेल ना तर त्याला लवकर उठवता पण येतं पण पन झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही चुकीचे असाल तर ते बापूसाहेबच आहेत तुम्ही नाही छबीताई तर आता सुशीला म्हणू लागते तू पण तुझ्या बायकोचीच बाजू घेणार ना अरे चूक झाली मला मान्य आहे पण घरातल्या घरात ही चूक मिटवता आली असती पण हिला तर गावभर बोबाटा करायचाच होता आणि तसाही हिचा चेहरा बदललाच होता ना मग पिहू म्हणून घरात राहिली असती तर कुठे बिघडलं होतं तेव्हा आता गावभर बोबाटा फक्त बापूसाहेबांनी भोंगा घेऊन केला आहे असं असं आता युवराज म्हणतो मी पिंकीची बाजू समजावून सांगत म्हणतो एखाद्या उंच कड्यावरून जर तुम्हाला कोणी धक्का मारला तर तुम्ही त्या माणसाला समजून घेणार आहात का तर आता माईसाहेब देखील सुशिलावर खूप ओरडतात आणि म्हणतात गप्प बस सुशिला एक शब्द देखील बोलू नकोस अगं त्या मुलीने आपल्या घरासाठी जे काही केलंय ना ते पाहून जर तुझ्या मनाला पाजर फुटत नसेल तर तू माणूस म्हणून घेण्याच्या लायकीची नाही तर माई साहेबांचं ते बोलणं ऐकून आता सुशिलाला खूप मोठा धक्का बस आता त्या पिंकीजवळ जातात तिचा हात हातात ता घेतात आणि म्हणतात अगं पोरी तू आपल्या घरासाठी खूप काही केले अगं गजराजने तुझ्या जे काही केलं त्याबद्दल मी तुझी माफी मागते अगं आम्ही ही राजकारण राजकारण केलं हे कसलं राजकारण आहे तेव्हा एवढा चिखल अजिबात नव्हता क तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर या घरात पाऊल सुद्धा पुन्हा कधी ठेवला नसता तू तेवढा त्रासच भोगलाय पण तू आली आपल्या संसारासाठी आपल्या घरातील माणसांसाठी तर आता असं म्हणून माईसाहेब हात जोडतात आणि पुन्हा पिंकीची सारखी सारखी माफी मागू लागतात तेव्हा पिंकी म्हणते माईसाहेब प्लीज तुम्ही माझ्यासमोर असं हात जोडू नका तर पुढे पिंकी आता सांगू लागते माईसाहेब तुम्ही दिलेलं ते लॉकेट त्याचबरोबर माझ्यावर माया करणारी माणसं या घरात होतीच की तर आता छबी म्हणते माईसाहेब अगोदर माझ्या पिंकीचं आता स्वागत झालंच पाहिजे की तिने या घरासाठी खूप काही केले ते आता ठीक आहे असं माईसाहेब म्हणतात तर आता सुशीला जोराजोरात ओरडू लागते की हो मला विधवा करून करायचं स्वागत आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय तुमचं तुम्हाला समजतं का असं म्हणून आता युवराज खूप चिडतो आणि आम्हालाही बाप म्हणून घ्यायची आता त्यांना लाज वाटतीये असं म्हणून युवराज स्पष्टपणे त्याचा निर्णय सांगतो पिंकी म्हणते धनी तुम्ही असं नका बोलू तर आता युवराज म्हणतो तुम्ही कितीही चांगल्या वागल्या तरीही तुमच्याबद्दल त्यांच्या मनात तिटकाराच असणार आहे पुढे आता युवराज म्हणतो जर माझी बायको या घरात राहणार मी सुद्धा या घरात राहणार नाही असं म्हणून तो त्याचा निर्णय सांगतो हे ऐकता जाता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता डॉल्बी म्हणतो जर दादा तू हे घर सोडून जाणार असशील तर आम्ही पण इथे कुणीही राहणार नाही तेव्हा आता माईसाहेब सर्वांवर ओरडत म्हणतात कुणीही घराचा उमरा ओलंडायचा नाही असं म्हणून त्या सांगतात माझी लक्ष्मी या घरात आली आहे ताट घेऊन ये आणि तिचं औक्षण कर तिचं स्वागत कर तेव्हा माझा मूर्दा जरी पडला ना तरीही या मुलीचं मी औक्षण करणार नाही तिचं स्वागत करणार नाही असं आता रागातच सुशिला म्हणते पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही हे काय बोलताय त्यावरती सुशिला रागातच म्हणते की आता तू माझं कुंकू निघाली होतीस तुझं तोंड या घरातून काळं केल्याशिवाय मी देखील गप्प बसणार नाही म्हणून सुशिला माईसाहेब मी औक्षणाचं ताट घेऊन येते तेव्हा त्या म्हणतात की अजिबात नाही तर लगेच डोकं दुखायचं नाटक सुरू करते ते पाहून सगळेजण तिच्यावर हसतात तर माईसाहेब चित्रावर खूप जोरात ओरडतात आणि म्हणतात चित्रे अगोदर जा आणि औक्षण करण्यासाठी ताट घेऊन ये तेव्हा तिला आता निमूटपणे तिथून जावं लागतं मग त्यानंतर आता माईसाहेब साहेब म्हणतात छबी तू कधी बरी झालीस मला खूप आनंद झाला नेहमी तू सत्याच्या बाजूने उभी राहतेस आणि लढतेस सुद्धा तेव्हा आता छबी सगळं सत्य सांगायला जाते धनंजयचं सुद्धा परंतु पिंकी तिला काहीच सांगू देत नाही तेवढ्यातच चित्रात ते येथे येते आणि डोकं दुखण्याचं पुन्हा नाटक सुरू करते तर छबी म्हणते दे इकडे ताट मी करते माझ्या पिंकीचं ऑक्शन पण आता माईसाहेब खूपच चिडतात आणि म्हणतात नाही औक्षण तर चित्रानेच करायचं असं म्हणून त्या चित्रालाच नाईलाजणे आता औक्षण करायला सांगतात तेव्हा चित्र आता तोंड वाकडं करत कसं बसं औक्षण करते नंतर आता देखील दोघांचं औक्षण करते तर ह्यानं त्या कारणाने आमच्या दोघांचा गृहप्रवेश राहिलाच होता असं आता युवराज म्हणतो मी तुमच्या दोघांचा गृहप्रवेश करते कारण जिथे लक्ष्मी तिथे नारायण असायलाच हवा असं म्हणून आता ती त्या दोघांचं औक्षण करते घरातील सगळेजण खुश होतात त्यानंतर आता तेथे निरी येते निरी म्हणते दीदी असं म्हणून ती आता पिंकीला मिठी मारते आणि म्हणते की मला माफ कर दि मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा गैरसमज करून घेतला होता तेव्हा तू माझी लिटल सिस्टर आहे ना तू माफी मागू नको तुझ्यासाठी सगळं काही माफ असं म्हणून पिंकी निरीला पुन्हा मिठीत घेते आणि म्हणते की आता सगळं काही ठीक होईल तू अजिबात काळजी करू नको त्या दोघीही खूप खुश असतात तर छबी म्हणते की तुम्ही सगळेजण आता फ्रेश वाहतोपर्यंत मी तुमच्या साठी चहा आणि नाश्ता बनवते असं म्हणून ती पटकन किचन मध्ये जाते तर युवराज आणि पिंकी हे दोघेही रूममध्ये येतात तेव्हा युवराज पिंकीचा हात पकडतो तर पिंकी म्हणते मी माझ्या स्वर्गात माझ्या मंदिरात आली आहे मंदिराचा पुन्हा स्वर्ग कसा बनवायचा हे फक्त माझ्या हातात आहे आणि ते मी बनवूनच राहणार युवराज आणि पिंकी हे दोघेही आता एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात आणि एकमेकांना पुन्हा एकदा मिठी मारतात हो एक तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज पिंकीला उचलून घेतो आणि गोलगोल फिरवतो ते दोघेही एकमेकांबरोबर प्रेमाच्या गोष्टी करत असतात तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क बापूसाहेबांना लावलेला असतो तो धनंजय समोर काढतात आणि म्हणतात अजून कुठलाही असा जेल तयार झाला नाही जो गजराज धोंडे पाटलाला असं अडकवून ठेवू शकेल कारण गजराज धोंडे पाटील असा सहजासहजी कुणाच्याच हाताला लागणार नाही असं म्हणून ते आता त्यांचा प्लॅन धनंजयला सांगतात तर इकडे पिंकी आणि युवराज अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असताना तेवढ्यातच कुणीतरी येतं आणि दरवाजा ठोठवतो पाहता पिंकी आणि युवराज हे दोघेही खूप घाबरतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा